हेलो दोस्तों, आज हम आपके लिए लाए हैं एक नई वीडियो गोष्ट लेखन मराठी में तुम्ही पक्षी आहत के ऊपर। चलिए शुरू करते हैं। त्या दिवशी बाई ग्रेस किवींची पाऊस गाडे ही कविता शिकवत होत्या। कवितेच्या शेवटच्या ओणी होत्या जाता येता टाकीत होता तो चिमड्यांना दाणे। चिमडीची एक सुंदर गोष्ट बाईंनी सांगितली ती एकच असताच मला असे वाटले की जडू मीच पक्षी झाले आहे। आणि मग हे वेड मन पाखरू आपल्या कल्पनाच्या आभाळात विहार करू लागल। आणि पाहता पाहता मी भुर्रकन खिडकीतून उडालेच। मग मी ऐटीत माझा दिनक्रम निश्चित केला। सकाळी उठल्याबरोबर बाहेर उन्हाळ्याचे म्हणजे कपडे बदल चपला घालण या गोष्टी करायची गरजच नाही। खिडकीतून थेट आकाशात थेप घेऊन फेरफटका मारायला खूप मजा येईल। मग एक फेरफटका मारून म्हणजे की शाळेची तयारी करून उडतच शाळेत जायच म्हणजे शाळेची तयारी करून उडतच शाळेत जायच म्हणजे शाळेला उशीर होणार नाही। थेट पांदीवरील वर्गाच्या खिडकीवरच आमच विमान उतरेल। वर जाता जाता शाळेतल्या आंबाच्या झाडावरच्या हिरव्यागार कैऱ्या चोचीने चाकता येतील आम्हा पक्ष्यांच्या या शाळेत। कोकिळाबाई चिऊताई व मौनाबाई मला गाणे शिकवतील। कावळे दादा काव काव करून माझा अभ्यास घेतील। मोर मला नाचायला शिकवलेल। सुगरण घरट बांधायला शिकवेल मी सार काही। मग लावून शिकेन शारीरिक शिक्षणाच्या तासाला। तर माझ्या आकाशातल्या करामातीने मी सगळ्या पक्ष्यांनी अवाक करून टाकीन। आणि शिक्षा झाली तर आहो शिक्षाही मला 5 फेऱ्या मारण्याची असेल म्हणजे माझ्या पंखाचा मड। मी दर रविवारी एक सहल करेन कारण सहलीच्या ठिकाणी जायला बाहेर नको किंवा तिकीट नको। ऐसी वीडियो पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करके रखिए एपी क्लासेस फॉर स्टडी।